भारतात पहिल्यांदाच कॅडिलॅक एस्केलेड लक्झरी कार ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात एका मराठी माणसाच्या दारात पाहायला मिळते. अरुण रामचंद्र पाटील असं कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आणि ते भिवंडी मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती आहेत. ही कार खरेदी करणारे ते भारतातले पहिले व्यक्ती आहेत. अरुण पाटील यांच्यासह त्यांच्या मुलालाही लहानपणापासूनच नवनवीन कार्सची आवड आहे. या कारला बघण्यासाठी गावातले नागरिक गर्दी करत आहेत आणि ही कार परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. भारतात पहिल्यांदा 5,23,00,000 रुपयाची गाडी एका मराठी माणसाच्या दारात आलेली आहे. भिवंडी शहरातील दिवा या ठिकाणी ही गाडी आलेली आहे आणि अरुण पाटील यांच्या दारात ही गाडी उभी आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता ही गाडी कॅडिलॅक कंपनीची एस्केलेड ही गाडी आहे आणि ही गाडी सुरक्षेच्या माध्यमातून परिपूर्ण आहे असं म्हणता येईल, कारण या गाडीच्या चारही बाजूला सेन्सरलेस ही गाडी आहे आणि ॲटोमॅटिक डिटेक्शन याच्यामध्ये केलं जातं. आणि या गाडीच्या आतमध्ये वायफाय सिस्टम देखील आहे, 4G सिस्टम देखील आहे. तसेच या गाडीमध्ये जो बसणारा ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर जर गाडी चालवत असेल, त्याच्यासमोर एखादी गाडी आली किंवा एखादा माणूस अचानकपणे आला तर ही गाडी ॲटोमॅटिक डिटेक्शन करून ॲटोमॅटिक ब्रेक लावलं जातं या गाडीमध्ये. आणि या गाडीमध्ये बसणारे पॅसेंजर असो किंवा ड्रायव्हर असो किंवा समोरील जो व्यक्ती होता तो असो, त्या दोघांचेही जीव या ठिकाणी वाचवण्यात ही गाडी सक्षम आहे. तसंच ॲक्सिडेंट जर कधी होत असेल किंवा पुढे काही रस्त्यावरती प्रॉब्लेम असेल, खड्डा असेल, तर त्या ठिकाणी ही गाडी ॲटोमॅटिक डिटेक्शन करून या ठिकाणी ही गाडी ॲटोमॅटिक ब्रेक लावत असते. तसंच या ठिकाणी ही गाडीचं कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे कॅडिलॅक आणि एस्केलेड ही मॉडेल नंबर आहे. या गाडीला खास करून सुरक्षेच्या माध्यमातून अमेरिकेतील राष्ट्रपती या कंपनीची गाडी यूज करत असतात. मात्र ही गाडी आता भिवंडीतील एका मराठी माणसाच्या दारात आलेली आहे म्हणून या गाडीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी.